एकीकडे औरंगाबादमध्ये दूषित पाण्यामुळे 5,000 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली, तर दुसरीकडे नागपुरात 8 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातली ही दृश्य. गेल्या 8 दिवसांपासून दक्षिण नागपुरातल्या 85 प्लॉट परिसरात महापालिकेतर्फे असाच दूषित पाण्याचा पुरवठा होतोय. पाण्यात अळ्या कशा येत आहेत असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. 8 दिवस झाले पाणी स्वच्छ येते, पण त्याच्यामध्ये अळ्या येते, पांढऱ्या पिवळ्या अळ्या आहेत, त्याला बारीक बारीक पीस आहेत. आम्ही लावतो त्याच्या अंदर कपडे टाकतो आणि मग भरतो. नागपूर शहरवासियांना पाणी पुरवठा करण्याचं कंत्राट ऑरेंज सिटी वॉटर या खासगी कंपनीला देण्यात आलंय. 24 तास पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आलं होतं. त्यासाठी शहरात अनेक ठिकाणी जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईप टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र 85 प्लॉट परिसरातली पाईपलाईन खूप जुनी झाल्यानं लिकेजमुळे पाण्यात अशा अळ्या येत असल्याचा अंदाज कंपनीला आहे. नागरिकांना लवकरच शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. हे जे पाणी त्यांच्याकडे जे आलेलं आहे त्याच्यामध्ये अळ्या दिसतात आहे. त्या अळ्या कुठल्याही पद्धतीने पाण्यातल्या अळ्या नाही आहेत. कुठंतरी जी आतमधली जी लाईन आहे पाण्याची लाईन, ती कुठेतरी डॅमेज झालेली असेल. आम्ही बऱ्याच ठिकाणी जिथे असे असे प्रकार घडतात तिथल्या लोकांना स्वतःच आम्ही आवाहन करतो की तुम्ही हे पाणी इथलं भरू नका, तोपर्यंत आम्ही तुम्हाला टँकरनी पाणी सप्लाय करूया, किंवा आम्ही जोपर्यंत हे काम करतोय तोपर्यंत या पाण्याचा तुम्ही वापर करू नका. ऑरेंज सिटी वॉटर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार येत्या काही दिवसात नागरिकांची ही समस्या सुटेलही, परंतु तोपर्यंत नागरिकांना असाच दूषित पाण्याचा वापर करावा लागणार आहे. नागरिकही गाळून पाणी घेत आहेत, मात्र हा प्रकार नागरिकांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या पाण्याचा वापर सध्या तरी करू नये असं आवाहनही कंपनीतर्फे करण्यात आलंय. मात्र कंपनीनं लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.